अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बहुतांश वस्ती शाळेमध्ये पटसंख्या या एकदम कमी झाल्यात. बालमटाकळीतील केंद्रीय प्राथमिक शाळा अंतर्गत लाड जळगाव या ठिकाणी जय अंबिका वस्ती शाळा असून या वस्तीत शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु पहिलीच्या वर्गामध्ये एक मुलगा, दुसरीच्या वर्गात एक मुलगा, तिसरीच्या वर्गात विद्यार्थीच नाही, चौथीच्या वर्गामध्ये एक मुलगा अशी पटसंख्या या वस्तीच्या शाळेत असून फक्त 3 विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थी हजर असतात. या 2 विद्यार्थ्यांना शिक्षक काय शिकवतील असं त्यांनाच ठाऊक नसून, परंतु आसपास राहणाऱ्या पालकांना आमच्या प्रतिनिधीला सांगितलं की 3-3, 4-4 दिवस शाळा बंद असते. दुपारीच गुरुची शाळेला कुलूप लावून निघून जातात. 2 विद्यार्थ्यांमध्ये 1 शिक्षक असं समीकरण या वस्ती शाळेमध्ये आहे. आंधळा दळत आहे आणि कुत्रपीठ खात आहे अशी परिस्थिती निर्माण झाली असून जय अंबिका वस्ती शाळेजवळील शिक्षकांनी सगळ्याच मर्यादा पार केल्या आहेत. 15 दिवस उपस्थित राहून महिन्याचा पगार घेणाऱ्या या शिक्षकांचे केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी आणि थेट गटशिक्षण अधिकारी अशा शिक्षकांची पाठराखण करीत खात्रीलायक अनधिकृत माहिती मिळत असून बालमटाकळी आणि बोधेगाव केंद्राअंतर्गत येणाऱ्या 2 शिक्षकी आणि 3 शिक्षकी शाळेचा अजब कारभार पाहायला मिळालेला असून वरिष्ठ अधिकारी अशा बेजबाबदार शिक्षकांवर काय कारवाई करतात याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय. शाळा किती दिवसापासून उघडली नाही? दिवसभर उघडली नाही. आज काल नव्हती वाटत. परवा नाव सांगा ना. कविता कुठे? बर, किती दिवसापासून शाळा बंद आहे? 5 दिवसापासून. 5 दिवस उघडलीच नाही का? सकाळी सर किती वेळ येते? सकाळी सर आले ना, ते आम्ही पाहिजेच नाही कधी गेले. ते झालं 12 वाजता बंद झाली का? 11-12 वाजता बंद आहे शाळा. 4-5 दिवसापासून शाळा कधीपासून बंद आहे? शाळा झाली 5-6 दिवसापासून बंद आहे. कशामुळं? विद्यार्थी नाही, त्याच्यामुळं विद्यार्थी येत नाहीत, कारण सर शिकवित नाहीत, त्याच्यामुळे विद्यार्थी येत नाहीत. व्यवस्थेवरचे किती पोरं बोधेवाले शाळेत जातात? 10-15 जण जातात. पहिली ते चौथी पर्यंत का? हो. आणि इथं का नाही घालत तुम्ही? विद्यार्थी म्हणजे सर शिकवितच नाही विद्यार्थ्यांना. शाळा बंदच असते का? हो. शाळा किती दिवसापासून बंद आहे? 5 दिवस झाले बघा बंद. बरं, तुमचं नाव काय? संभाजी दोषी दासला. ते वस्तीचं नाव काय? जय अंबिका वस्ती. आणि किती शिक्षक शाळा आहे? किती शिक्षक येत? एक शिक्षक आहेत. एकच येतात. आणि विद्यार्थी किती आहेत? विद्यार्थी एकच आहे, कारण सर शिकत नाही, मग विद्यार्थी एकच आहे ना. पहिल्यापासून एकच आहे का? नाही नाही, अगोदर 10-15 जण होते. ते सर जर आलते का नवीन, त्यावेळेस 10-15 जण होते, पण त्याच्यानंतर ते सर शिकवणार. सगळ्या पालकांनी विद्यार्थी काढून घेतले शाळेतून. आज शासनाचं जे कमी पटाचे शाळा आहेत त्या बंद करण्याविषयीची जी आपण सतत चर्चा ऐकत आलो, त्याच्या अनुषंगाने आज आपल्याकडे एक तक्रार प्राप्त झालेली आहे. जिल्हा परिषद शाळा जय अंबिका लाड जळगाव तालुका शेवगाव. तर या संदर्भात खात्री करण्यासाठी म्हणून आमचे पत्रकार बंधू समक्ष तिथे गेले आणि त्यांनी शिक्षकांच्या काही लाईव्ह बाईट्स, पालकांच्या, ग्रामस्थांच्या आणि तिथले काही शूटिंग्स फोटो आज मला दाखवण्यात आले आणि त्याच्या अनुषंगाने पाहिल्यावर खरंच खेदाची बाब वाटली की अशा पद्धतीने जर आपल्याकडे काम होत असेल तर अशा कोणत्याही शिक्षकाला पाठीशी घालण्याचं आमचं कुठलंही मनोदय नाही. आणि विशेष म्हणजे जर कमी पटाच्या शाळा जर अशाच पद्धतीने चालत असल्या तर ते बंद करण्याचा शासनाचा निर्णय योग्य आहे. सर, कुठल्याही शिक्षकाला या चुकीबद्दलची माफी होणार नाही की आता जे तुम्ही मला जे फोटोज दाखवलेले आहेत आणि शिक्षकांचे जे 2 विद्यार्थी आहेत आणि त्याच्यात पण विद्यार्थी झोपलेला आहे, शिक्षकांची जी वर्तणूक चाललेली आहे ती निश्चितच खेदजनक आहे, त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल सर.